बातमीपत्राचे प्रायोजक आहेत इप्सार कॉलेज कर्जत। नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीवरही मर्यादांचं बंधन आलंय। महाराष्ट्र सरकारने यंदाच्या शिवजयंती सोहळ्यावर बंधन घालून सर्व शिवप्रेमींना यावर्षी जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलंय। राज्य सरकारने शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार प्रभात फेरी, मोटरसायकल रॅली आणि मिरवणूक काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी एकावेळी एकाच व्यक्तीनं उपस्थित राहणं आणि शक्य असल्यास ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आलेत। महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या संदर्भात जारी केलेल्या नियमावलीचं पालन यंदा सर्व शिवप्रेमींना करावं लागणार आहे। महाराष्ट्र सरकारने फ्लिपकार्ट या कंपनीसोबत सामंजस्य करार केलाय। या करारानुसार सरकारच्या व्होकल फॉर लोकल या उद्घोषणेला चालना मिळणार आहे। कोरोनाच्या संकटातून हस्तकला आणि हातमाग उद्योगाला उभारी देण्यासाठी आम्ही हे क्रांतिकारी पाऊल उचलल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं। या फ्लिपकार्ट समर्थ उपक्रमाच्या करारावर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सही करून हिरवा कंदील दाखवलाय। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापले। यावरून भाजप नेते आक्रमक झालेत। यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली। भगतसिंग कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत, त्यामुळे त्यांनी अधूनमधून गोवा सरकारचंही विमान वापरावं असा टोला राऊतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावलाय। व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही हा नियम आहे। एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करून दिलं जातं, पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसं करता आलं नाही असं राऊतांनी सांगितलंय। कोरोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलंय। नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिलं जाणार आहे। अमित शहा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत। या ठिकाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा विविध ठिकाणी सभा घेत आहेत। पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर या ठिकाणी रॅलीमध्ये बोलत असताना अमित शहा यांनी CAA बाबतची घोषणा केली आहे। यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत असताना त्यांची वेळ संपली असल्याचं म्हटलं आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलाय। महाराष्ट्रासह देशात 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटनं दिलाय। या अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटकचा अंतर्गत भाग, तेलंगणा आणि तमिळनाडूला बसणार आहे। दुसरीकडे थंडीत पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन झालं तर शेतकरी आणि बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा चिंतेत आलाय। भारतात प्रथमच डिझेल ट्रॅक्टर CNGवर चालवण्यात येणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी याचा शुभारंभ करणार आहेत। रावमट टेक्नो सोल्युशन आणि टोमासेटो अचिले इंडियाद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आलेल्या या ट्रॅक्टरच्या प्रयोगानं शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यात आणि ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंग तोमर, पुरुषोत्तम रुपाला आणि जनरल V.सिंग हेही उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत। अशा प्रकारे इंधनाच्या किमतीवर वर्षाकाढी 1 लाखापेक्षा जास्त रुपयांची बचत केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। याशिवाय त्यांचं उत्पादन वाढण्यासही मदत मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जमिनीचा भाग चीनला दिला असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलाय। भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केलाय। भारताची जागा फिगर 4 वर आहे तर भारतीय लष्कर फिगर 3 वर का आलं असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारलाय। पंतप्रधानांनी फिगर 4 चीनला का दिलं, आपल्या सैनिकांनी कैलास रेंजवर ताबा मिळवला होता मात्र ते आता तेथून मागे येत आहेत, हे असं का होत आहे, नरेंद्र मोदी यांनी चीन पुढे शरणागती पत्करली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। जेजुरी संस्थांच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जेजुरी येथील पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। 13 फेब्रुवारी अर्थात उद्या शनिवारी शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं। त्याआधीच गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटेच त्याचं उद्घाटन उरकून टाकल्याचा दावा केलाय। फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी उद्घाटन झाल्याचं जाहीर केलंय, पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलंय। या घटनेमुळे राष्ट्रवादी आणि पडळकर हे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या।
सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24।